बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर दोन दिवस अवकाळी पावसाचा जोर कमी झाला होता आज सकाळी पुन्हा जिल्ह्याच्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात मंगळवारपासून अवकाळी पाऊस पडतोय शुक्रवारी ढगाळ वातावरण होतं दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या काही काळ ऊनही पडलं होतं या अवकाळी पावसानं शेतकरी पुरता संकटात सापडलाय रब्बी हंगामातील पिकांना पावसाचा फटका बसला असून पश्चिम महाराष्ट्रातील ऊसतोडीवरही पावसाचा परिणाम झाला आहे पावसाची उघडीप मिळेल असं वाटत असताना आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागाला मुसळधार पावसानं पुन्हा झोडपून काढलं अर्धा तास पडलेल्या पावसामुळं रस्त्यावरून पाण्याची लोट वाहत होते दुपारी बारा वाजता पावसानं पुन्हा काही काळ हजेरी लावली त्यानंतर कडक ऊन पडलं मात्र अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत होत आहे